गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन टॉपिक सुरू केला आहे बघा, ज्याच्यामध्ये आपण अगोदर 11 पार्ट सगळा बघितलेला. मग ते 11 स्ट्रेट लाईनचे 6 फॉर्म होते ते मी रिवाईज केलेले बघा. 6 फॉर्म कोणते होते? स्लोप इंटरसेप्ट फॉर्म होता, स्लोप पॉईंट फॉर्म होता, परत डबल इंटरसेप्ट फॉर्म होता, टू पॉईंट फॉर्म, जनरल फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म, असे 6 फॉर्म आपण स्ट्रेट लाईनचे बघितलेले. मग त्या 6 फॉर्मवरून आपण म्हणजे त्याच्यातल्या प्रत्येकाचं इक्वेशन कसं फाइंड होतं हे पण आपण बघितलं, जनरल इक्वेशन बघितलं. आता इथं जनरल इक्वेशन कोणतं? तर ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0, हे काय आहे? स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन आहे. हां, मग आता त्याच्यावरनं पण स्लोप कसा फाइंड करायचा हे आपण बघितलेलं आहे. 11th ऑलरेडी आपण हा स्टडी केलेला आहे सगळा. मग आता 12 जो टॉपिक सुरू करायचा आहे, याच्यामध्ये अगोदर काय दिलं आहे बघा. 12 इथं 11 काय घेतलेलं नाही आहे, पण मी रिव्हिजन मुद्दाम घेतला कारण आपल्याला सगळा तो टॉपिक लागणार आहे म्हणून. मग आता 12 जर आपण टॉपिक ऑब्झर्व केला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, तर याच्यामध्ये पहिलाच पॉईंट काय होता बघा, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स होता, बरोबर आहे का? हे हा पण आपण पॉईंट बघितला लास्ट लेक्चर, की दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन कसं फाइंड करायचं. दोन लाईन कोणत्या फॉर्ममध्ये असतील? जनरल फॉर्ममध्ये. मग ते इक्वेशन काय असेल बघा, इथं दिलेलं आहे इक्वेशन u इज इक्वल टू काय होतं बघा, a1x प्लस b1y प्लस c1, आणि v इज इक्वल टू इक्वेशन काय असेल, a2x प्लस b2y प्लस c2 असेल. हां, ही लाईनची जर कंबाईन म्हणजे दोन लाईनची ही काय असतील, सेपरेट इक्वेशन असतील. मग u इज इक्वल टू 0 आणि v इज इक्वल टू 0 असं जर घेतलं तर काय बघा, इक्वेशन काय सांगितलं आहे बघा. इथं मग थेरम दिलेला आहे, प्रूफ काय विचारलं जात नाही त्यामुळे आपण काय घ्यायचं नाही आहे. थेरममध्ये काय सांगितलं आहे बघा, द इक्वेशन u इंटू v इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स, म्हटलेलं आहे u इज इक्वल टू 0 आणि v इज इक्वल टू 0. हां, इक्वेशन कोणतं आहे बघा, u इंटू v इज इक्वल टू 0, हे काय आहे? दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. एक मग त्याच्यामध्ये सेपरेट त्याच्यावरनं आपण u इज इक्वल टू 0 आणि v इज इक्वल टू 0 घेऊ शकतो. मग u लाईनचं इक्वेशन कोणतं, a1x प्लस b1y प्लस c1, ते इज इक्वल टू 0 घेता येईल. आणि व्ही लाईनचं इक्वेशन a2x प्लस b2y प्लस c2 इज इक्वल टू 0, ही आपल्याला 0 घेता येणार आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? मग हा थेरम सांगितलेला आहे की u इंटू v इज इक्वल टू 0 हे काय आहे, पेअर दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. हां, मग पुढं आपल्याला जायचं आहे. आता बघा, कंबाईन इक्वेशन आपण बघितलं की u इंटू v इज इक्वल टू 0, मग त्याच्यावरची जी एक्झाम्पल असतील ती आपण एक्झरसाइजमध्ये बघणारच आहे. आता इथे रिमार्कमध्ये काय सांगितलं आहे बघा, द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स अल्सो कॉल जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स म्हटलेलं आहे. म्हणजे कंबाईन इक्वेशनलाच काय म्हटलं आहे की जॉईंट इक्वेशन पण म्हटलेलं आहे, जॉईंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स असं म्हटलेलं आहे. हां, मग आता मग याची जी एक्झाम्पल्स आहेत ती आपण एक्झरसाइजमध्ये बघणारच आहे. सॉल्ड एक्झाम्पल इथे दिलेली असली तरी पुढं जायचं आहे आपल्याला. बघा पुढं काय सांगितलेलं आहे, होमोजिनियस इक्वेशन हां ऑफ डिग्री 2. होमोजिनियस म्हणजे काय हे मी लास्ट लेक्चर सांगितलेलं आहे बघा. होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणायचं हे आपण लास्ट लेक्चर बघितलेलं. होमोजिनियस म्हणजे काय येणार आहे, असं इक्वेशन ज्या इक्वेशनमधल्या प्रत्येक टर्मची डिग्री ही काय असेल, 2 असेल. हां सॉरी, प्रत्येक टर्मची डिग्री सेम असेल त्याला आपण काय म्हणते, होमोजिनियस इक्वेशन म्हणते. आता इथं जे आपल्याला या टॉपिकमध्ये जे इक्वेशन बघायचं आहे ते काय आहे, ऑफ डिग्री 2 असेल, म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री इथं काय असणार आहे, 2 असणार आहे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असेल. मग आता डिग्री 2 असणारं इक्वेशन कोणतं, तर इथं दिलेलं आहे बघा की होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 ax² + 2hxy + by² असं ते होमोजिनियस इक्वेशन दिलेलं आहे बघा. इथं दिसते का बघा सगळ्यांना, डेफिनेशन दिलेलं आहे होमोजिनियस इक्वेशनची, अँड इक्वेशन इन विच द डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम म्हटलेलं आहे इज कॉल्ड होमोजिनियस इक्वेशन. हां, म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री सेम असेल त्याला आपण काय म्हणणार आहे, होमोजिनियस इक्वेशन असं म्हणणार आहे. मग पुढे सांगितलं आहे बघा, इथं फॉर एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे, ही एक्झाम्पल दिलं आहे x² + 3xy इज इक्वल टू 0 दिलं आहे, किंवा बाकीची जी एक्झाम्पल्स असतील ती. मग ती होमोजिनियस इक्वेश
हो होमोजिनियस इक्वेशन्स आहेत ती, बट पुढे काय सांगले आहे बघा की 3x² + 2xy + 2y² + 5x इज नॉट होमोजिनियस, कारण त्याच्यामध्ये 5x ही जी टर्म आहे त्याची डिग्री 2 नाही आहे. हां मग पुढे आता होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय हाज फॉर्म, त्याचा डायरेक्ट फॉर्म दिलेला आहे ऑफ डिग्री 2चा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2चा काय आहे तो, तर ax² + 2hxy + by² = 0 हे काय आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. लक्षात येते सगळ्यांच्या, ax² + 2hxy + by² = 0 हे काय आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. लक्षात येते सगळ्यांच्या. मग याच्यावरती पुढं 4.2 थेरम सांगितलेला आहे बघा. बघा होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 कोणतं म्हणतोय मी, ax² + 2hxy + by² = 0 हे काय आहे होमोजिनियस इक्वेशन आहे. याच्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे, 2 आहे. मग आता आपल्याला या होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 वरनं पुढं थेरम एक बघायचं आहे. बघा याच्यावरनं आपल्याला काय थेरम आहे, कंबाईन इक्वेशन पाहिजे, तर तो थेरम मी ओपन करते. बघा तो थेरम काय सांगितलेला आहे बघा, थेरम नंबर 4.2 जो आहे तो बघायचा आहे आपल्याला. हा पण प्रूफसाठी विचारला जात नाही, पण तुम्हाला त्या इक्वेशन वगैरे माहिती पाहिजे, त्यामुळे मी तो घेणार आहे. द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन म्हटलेला आहे. अशा दोन लाईन इथे डायग्राममध्ये दिल्यात बघा, ज्या ओरिजिनमधून पास होत आहेत. मग ओरिजिनमधून पास जर होत असतील तर त्यांचे इक्वेशन्स काय असतात, फक्त एक्स वायची टर्म असते, कॉन्स्टंट सी जो असते तो असत नाही आहे. एक ज्या लाईन ओरिजिनमधून पास होत आहेत त्यांच्यासाठी, मी ते a1x + b1y = 0 आलं बघा, प्लस सी घेतलेला नाही आहे, कारण ज्या लाईन ओरिजिनमधून पास होत असतात त्यांच्यामध्ये कॉन्स्टंट सी असत नाही आहे. मग काय दिलं आहे बघा, द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इज होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 म्हटलेलं आहे. म्हणजे अशा दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन, ज्या दोन लाईन ओरिजिनमधून पास झालेले आहेत, मग त्यांचे इक्वेशन्स असतील a1x + b1y = 0 आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय बघा, a2x + b2y = 0. हां मग या ज्या दोन लाईन आहेत त्या ओरिजिनमधून पास होत आहेत, आणि मग यांचं कंबाईन इक्वेशन फक्त आपल्याला फाईंड करायचं. मग ते कंबाईन इक्वेशन कसं येणार, u × v = 0, दोन इक्वेशनचा प्रॉडक्ट येईल. मग तो इथं दोन इक्वेशनचा प्रॉडक्ट घेतलेला आहे बघा, आणि त्याच्यावर ना फायनल ॲन्सर काय मिळवलं आहे की ax² + 2hxy + by² = 0 हे होमोजिनियस इक्वेशन इथं मिळवलेलं आहे. म्हणजे डिग्री 2चंच मिळतं ते. मग तिथे जे कॉन्स्टंट असतील a1 a2 b1 b2 आहेत, परत मधला जो ब्रॅकेट आहे a1 b2 + a2 b1, त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहेत, कॉन्स्टंट ते कन्सिडर केले, म्हणजे a2h आणि by कन्सिडर केलेले आहेत. हां लक्षात येते सगळ्यांच्या. त्यामुळे ते पण इक्वेशन आपल्याला काय मिळतं, ax² + 2hxy + by² = 0 हे काय आहे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन. अशा दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे ज्या दोन लाईन ओरिजिनमधून पास होणाऱ्या आहेत. लक्षात येते सगळ्यांच्या. आणि आता आपल्याला पुढं जायचं आहे बघा, तिसरा थेरम बघायचा आहे. हा तिसरा थेरम मात्र याचं प्रूफ एक्झामसाठी विचारलं जात. हां थेरम नंबर 3 जो आहे हा आपण बघणार आहे. आता इथं काही सॉल्ड एक्झाम्पल दिले आहेत, ती आपण एक्झरसाईजमध्ये बघतो आहे, त्यामुळे ते काय मी आता घेणार नाही आहे सॉल्ड एक्झाम्पल. तिसरा थेरम जो आहे तो महत्त्वाचा, त्याची प्रूफ आपल्याला घ्यायचा आहे. बघा थेरम नंबर 3 जो आहे तो मी घेणार आहे, तो आपण पेजवरती घेऊया. बघा काय आहे तो थेरम बघूया आपण. थेरमचा प्रूफ लिहिते मी अगोदर. थेरममध्ये काय सांगितलं आहे, होमोजिनियस इक्वेशन म्हणजे कसलं, हे होमोजिनियस इक्वेशन आहे हेच. हां होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, दॅट इज ते इक्वेशन कोणतं आहे, दॅट इज इक्वेशन कोणतं येतं ते, ax² + 2hxy + by² = 0 हे रिप्रेझेंट करते, रिप्रेझेंट
काय रिप्रेझेंट करते बघा. रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन. रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन, म्हणजे हे जे इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करते तर दोन लाईनचं ते कंबाईन इक्वेशन आहे. अशा दोन लाईन ज्या ओरिजिनमधून पास होत आहेत, पासिंग थ्रू ओरिजिन इफ, इफ पुढे काय सांगितले एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असेल, ही एक कंडिशन दिली आहे त्याच्यामध्ये. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू हे जे इक्वेशन आहे ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करते म्हटलेलं आहे, रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इफ, पण त्याच्यासाठी कंडिशन काय सांगितलं की एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय असेल झिरो असेल. हां, मग आता ओरिजिनमधून पास होणाऱ्या दोन लाईन असतील, हां ओरिजिनमधून पास होणाऱ्या दोन लाईन डायग्रॅम दिलेली आहे बघा. इथं डायग्रॅममध्ये काय दिलेलं आहे, ही अशी लाईन दिलेली आहे ए एक्स प्लस टू एच वाय इज इक्वल टू झिरो, हे प्रूफसाठी लागणार आहे, ते प्रूफ बघताना लक्षात येईल तुमच्या के नेमकं काय आहे त्या लाईनचा अँगल दिला आहे बघा थीटा वन, दुसरा जो अँगल आहे तो थीटा घेतलेला. हां, मग आता ही एक हे काय असणार आहे एक्स इज इक्वल टू झिरो असेल, इथं एक्स ॲक्सिस हा वाय ॲक्सिस आहे. मग याच्यामध्ये काय करावं लागेल बघा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू काय आहे ते इक्वेशन ते अगोदर आपण लिहून घेणार. कन्सिडर कन्सिडर द होमोजिनियस इक्वेशन, कन्सिडर द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स अँड वाय. ते काय आहे इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो, ह्याला इक्वेशन वन म्हटलं. ते इक्वेशन परत मी घेतलेलं आहे बघा. मग हे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतं आहे हे दाखवायचं आहे आपल्याला, पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, हे फक्त आपल्याला आता दाखवायचं आहे, लक्षात येते. मग आता याला इक्वेशन वन म्हटलं आपण, मग याच्यामध्ये दोन केस कन्सिडर करावे लागतात, म्हणजे काय असणार बघा, कन्सिडर टू केसेस. काय कन्सिडर करावं लागतं बघा, कन्सिडर बी इज इक्वल टू झिरो घ्यायचा अँड बी इज नॉट इक्वल टू झिरो, असे दोन कन्सिडर करावं लागतं. बघा आता एकदा काय करायचं, बी इज इक्वल टू झिरो कन्सिडर करायचं आणि एकदा बी इज नॉट इक्वल टू झिरो. मग आता काय केलं बघा, इफ पहिली केस घेतली आपण, केस वन, इफ जर बी इज इक्वल टू झिरो घेतला आपण देन इक्वेशन वन बिकम्स, इक्वेशन वनमध्ये काय चेंज येईल बघा, इक्वेशन वन बिकम्स, इक्वेशन वन काय आहे ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो आहे, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय काय ॲड करणार आपण, इक्वेशन वनमध्ये बीची व्हॅल्यू झिरो ॲड केली म्हणजे ही टर्म झिरो झाली, म्हणजे काय राहिलं बघा ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय इज इक्वल टू काय राहील, झिरो राहील. लक्षात येते सगळ्यांच्या, इक्वेशन वनमध्ये बीची व्हॅल्यू आपण झिरो ॲड केली. मग याच्यामधून मी एक्स कॉमन काढला, एक्स जर कॉमन काढला तर काय राहिलं बघा ए एक्स प्लस टू एच वाय राहिलं इज इक्वल टू झिरो राहील. हां, मग ह्याच्यावरनं जर आपण सेपरेट इक्वेशन मिळवलं तर एक इक्वेशन एक्स इज इक्वल टू झिरो मिळेल का अँड दुसरं इक्वेशन काय मिळेल ए एक्स प्लस टू एच वाय इज इक्वल टू झिरो मिळेल. मग या ज्या दोन लाईन आहेत त्या ओरिजिनमधून पास होणार आहेत ना, एक काय आहे एक्स इज इक्वल टू झिरो, आता ही लाईन तर ओरिजिनमधून पास होणारच आहे, त्याशिवाय आपल्याला हे इक्वेशनच मिळणार नाही ना वाय ॲक्सिस, म्हणजे काय आलं एक लाईन एक्स इज इक्वल टू झिरो आणि ही जी लाईन आहे डायग्रॅममध्ये ती दुसरी लाईन. मग या दोनही लाईन कुठून पास झाल्या बघा, ओरिजिनमधून पास झालेल्या आहेत. कंडिशन काय घेतली आपण, म्हणजे पहिली केस काय घेतली आपण, इफ बी इज इक्वल टू झिरो घेतला. आणि आता केस टू सेकंड केसमध्ये काय करायचं आहे आपल्याला, बी इज नॉट इक्वल टू झिरो. हां, इफ बी
नॉट इक्वल टू झिरो घ्यायचं. बी जेव्हा आपण नॉट इक्वल टू झिरो घेऊ तेव्हा आपण हे सेम आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की जे दोन लाईन असतील त्या ओरिजिनमधून पास होणाऱ्या असतील. हां, मग आता बी इज नॉट इक्वल टू झिरो घेऊन मी पुढे हे आता सॉल्व करणार. बघा काय येणार आहे पुढे. आता बी इज नॉट इक्वल टू झिरो मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन वन, मल्टिप्लाय इक्वेशन वन बाय बी. इक्वेशन वनला आपण बीनं मल्टिप्लाय करणार आहे. मग काय येणार बघा. इक्वेशन वन ऑलरेडी काय आहे माहिती आहे सगळ्यांना. ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो हे काय आहे. इक्वेशन वन आहे. तर या इक्वेशनला मी कितीनं मल्टिप्लाय करणार. ऑलरेडी तर ए एक्स स्क्वेअर आहेत बीनं मल्टिप्लाय करेल म्हणजे ए बी एक्स स्क्वेअर येईल प्लस टू एच बी एक्स वाय येईल आणि प्लस इथं ऑलरेडी बी आहे आणि मल्टिप्लाय केलेला बी म्हणजे बी स्क्वेअर होईल. हा वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो मिळेल. हां, लक्षात येते. पुढं आता मी काय करणार बघा. बी वाय स्क्वेअर आणि म्हणजे टू एच बी एक्स वाय ही जी टर्म आहे या लेफ्ट साईडला ठेवली आणि ए बी एक्स स्क्वेअर तिकडे नेला म्हणजे काय होईल बघा. बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस टू एच बी एक्स वाय इज इक्वल टू काय येईल. मायनस ए बी एक्स स्क्वेअर मिळेल. एक्स स्क्वेअरची जी टर्म आहे ती आपण काय केली राईट साईडला नेलेली. हां, मग आता ही एक्स स्क्वेअरची टर्म राईट साईडला नेल्यावर एल एच एस जी आहे लेफ्ट साईड जी आहे ती आपल्याला काय करायची आहे बघा. कम्प्लीट स्क्वेअर मिळवायचे. हां, आता कम्प्लीट स्क्वेअर मिळवायची म्हणजे काय करावं लागेल. इथं म्हणजे बघा इथं आहेत ऑलरेडी टर्म कोणती. एक्स स्क्वेअरची टर्म आहे म्हणजे ए एक्स स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर जो फॉर्म्युला आहे आपला ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय घेतो आपण ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर बरोबर आहे का. मग ए स्क्वेअर आहे टू ए बी आहे फक्त राहिलं बी स्क्वेअर. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला. तिथे एक टर्म ॲड करणार मी बघा. काय म्हणायचं इथं टू मेक एल एच एस कम्प्लीट स्क्वेअर टू मेक एल एच एस कम्प्लीट स्क्वेअर ॲड वी ॲड एल एच एस कम्प्लीट स्क्वेअर मिळवण्यासाठी आपल्याला बोथ साईडला काय ॲड करावं लागेल बघा. एच स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर हे ॲड करावं लागेल टू बोथ साईड. लेफ्ट साईड आपल्याला कम्प्लीट स्क्वेअर मिळवायचे आणि ती कम्प्लीट स्क्वेअर मिळवण्यासाठी मी बोथ साईडला काय ॲड केलं बघा. एच स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर या टर्म ॲड केलेले म्हणजे आपल्याला काय मिळालं बघा. इथं बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस टू एच बी एक्स वाय आणि प्लस एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर हा ॲड केला आपण. हे एका साईडला झाला. तिकडच्या साईडला पण आपल्याला ॲड करायचं आहे. इथं ऑलरेडी काय आहे मायनस ए बी एक्स स्क्वेअर ऑलरेडी आहे आणि इथं मी काय ॲड केलं एक्स एच स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर मी ॲड केली. लक्षात येते. त्यामुळं काय झालं बघा. आता लेफ्ट साईड म्हणजे आपल्याला स्क्वेअर मिळाला कशाचा बघा. बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मिळेल बघा. हे जर आपण सिम्पल केलं बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर जो आहे हे जर आपण सिम्पल केलं ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. ए स्क्वेअर इकडं बी स्क्वेअर आहे टू ए बी ही पण टर्म आहे का बघा. ए स्क्वेअर प्लस टू ए बी प्लस बी स्क्वेअर ही टर्म दिसत आहे का बघा सगळ्यांना. म्हणजे हा कम्प्लीट स्क्वेअर इथं ॲडजस्ट झालेला आहे. इज इक्वल टू ही ॲड केल्यामुळं राईट साईडला आपल्याला जे प्रूफ करायचं आहे तिथं आपण पोचणार आहे बघा. एच स्क्वेअर मायनस ए बी ही टर्म मिळाली का आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय राहील एक्स स्क्वेअर राहील. प्रूफमध्ये काय सांगितले इफ एच स्क्वेअर मायनस ए बी ही टर्म काय पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो पाहिजे. लक्षात येते का. म्हणजे ती टर्म आपल्याला इथं मिळालेली. हां, त्याच्यासाठी हा नंबर इथं ॲड केला की ती टर्म ॲडजस्ट होत्या. मग आता पुढे मी काय करणार बघा. लेफ्ट साईड ॲज इट इज बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा जो एच स्क्वेअर मायनस ए बी आहे हा मी रूटमध्ये टाकणार आणि त्याचा स्क्वेअर लिहिला एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट स्क्वेअर लिहिला. तुला काय फरक पडणार आहे का. स्क्वेअर पण लिहिल्या पण आणि रूटमध्ये टाकलेला आहे त्यामुळं त्याला काय फरक पडणार नाही आहे. आणि इंटू काय असेल इथं एक्स स्क्वेअर असेल. आज मग काय सांगितलेलं आहे की
एच स्क्वेअर मायनस ए बी हे काय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल. हां लक्षात येते सगळ्यांच्या. मग आता ही लेफ्ट साईड एकतर ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि ही राईट साईड, मी इकडं आणून काय करणार, मायनस करणार. राईट साईडची टर्म इकडं आणायची, म्हणजे बघा काय येईल, बी वाय प्लस एच एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, तिकडची प्लस टर्म इकडं येऊन मायनस झाली, रूट एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिलं, 0 राहील. हां मग इथे जर आपण ऑब्झर्व केलं तर काय दिसते बघा, हा एक ब्रॅकेट स्क्वेअर मायनस हा दुसरा ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अशी टर्म दिसते का बघा. मग ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर आपण काय लिहू शकतो, ए मायनस बी आणि ए प्लस बी लिहू शकतो आहे का, तो फॉर्म्युला मी इथं आता यूज करणार. बघा ए मायनस बी आणि ए प्लस बी लिहिणार, कोणता फॉर्म्युला यूज करतो आहे पाहिजे तर तो इथं फॉर्म्युला लिहितो आहे मी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर जर असेल तर ए मायनस बी आणि ए प्लस बी आपण लिहू शकतो आहे. हां तर हा फॉर्म्युला मी यूज करा, म्हणजे ही पूर्ण टर्म म्हणजे ए झाली आणि ही पूर्ण टर्म म्हणजे बी झाली. हां मग बघा आता काय येईल, ए पहिलं ए मायनस बी आणि ए प्लस बी लिहावं लागेल, म्हणजे ए म्हणजे ही हा पूर्ण ब्रॅकेट येणार, बी वाय प्लस एच एक्स, हां आणि प्लस बी म्हणजे हा रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आणि अजून तिथं एक्स आहे, लक्षात येते का, म्हणजे ए प्लस बी आपण लिहिला आणि इथं काय लिहिणार मी, ए मायनस बी लिहिणार, बी वाय प्लस एच एक्स मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी आणि इंटू एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे ए इथंपर्यंतची टर्म ए आहे बघा, ए प्लस बी आणि ए मायनस बी लिहिलं, म्हणजे इज इक्वल टू आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला यूज करू शकते. मग आता हे केल्यामुळं काय झालं बघा, इथं आता पुढं इथे मी काय करणार, दोन टर्म्स या मल्टिप्लिकेशन आहे बरोबर आहे का, इथं आता आपल्याला काय मिळवायचं आहे की कॉन्स्टंट न घेता इथं एक्स आणि वायची टर्म घ्यायची आहेत बरोबर आहे का. मग इथं एक्सच्या दोन टर्म दिसत आहेत का बघा जरा सगळे, एक एच एक्स आहे आणि एक हा रूट आहे, म्हणजे मी याच्यातनं एक्स कॉमन जर काढला तर इथं ब्रॅकेटमध्ये मी एच प्लस हा रूट लिहू शकते का, एच स्क्वेअर मायनस ए बी, हां आणि ब्रॅकेटच्या बाहेर मी एक्स लिहिला, म्हणजे ही एक एक्सची टर्म आणि प्लस बी वाय, हां ही वायची टर्म, म्हणजे एक्स प्लस वाय या दोनच टर्म मिळाल्या, हा एक ब्रॅकेट मिळाला. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय येईल बघा, इथं पण एक्सची टर्म अशी आहे, त्याच्यातून एक्स कॉमन काढायचा, एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेटच्या बाहेर एक्स येईल आणि इथं काय येईल, प्लस बी वाय, म्हणजे इथं कॉन्स्टंट टर्म किती असली तरी ही एक एक्सची टर्म प्लस वायची टर्म आणि इथं पण एक्सची टर्म आणि इथं काय आली, वायची टर्म आली, म्हणजे ह्याच्या दोन टर्म मिळाल्या ह्या इज इक्वल टू 0 आहेत बरोबर आहे का. दोन ब्रॅकेट सेपरेट इक्वल टू 0 जर असतील तर आपण हे म्हणजे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर इक्वल टू 0 असेल तर हे आपण इथं जसं लिहिलेलं आहे सेपरेट इक्वल टू 0 तसं लिहू शकतो आहे, म्हणजे याच्यावरून आपल्याला काय मिळालं बघा, दोन लाईनची सेपरेट इक्वेशन मिळाली का, म्हणजे दोन लाईनची इथं हा पहिल्या ब्रॅकेट म्हणजे एक इक्वेशन आणि दुसरा ब्रॅकेट म्हणजे एक इक्वेशन मिळालेलं आहे. मग पुढं काय म्हणणार आपण याला, विच इज द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स, म्हणजे कोणत्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन मिळालं आपल्याला, तर ही हा एक ब्रॅकेट एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इंटू एक्स प्लस बी वाय एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0 अँड दुसरं काय येईल, एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू 0, ही अशी दोन सेपरेट लाईनची इक्वेशन मिळाली. प्लस इथं सी कॉन्स्टंट कुठं आलं आहे का बघा, बरं सी कॉन्स्टंट आलं आहे का इथं, नाही आहे, म्हणजे ही जी दोन लाईनची इक्वेशन्स मिळाली ही काय आहेत बघा, ओरिजिनमधून पास होणाऱ्या दोन लाईनची इक्वेशन्स आपल्याला मिळालेले आहेत, लक्षात येते का सगळ्यांच्या. म्हणजेच आपण काय म्हणणार आहे, या ज्या दोन लाईन आहेत त्या कुठून पास होणाऱ्या आहेत, ओरिजिनमधून पास होणाऱ्या आहेत, लक्षात येते सगळ्यांच्या. हे मिळालं आपल्याला याचं प्रूफ, म्हणजेच
याच्यावरून आपण काय सांगू शकतो आहे की देअरफोर द इक्वेशन, मी आता पुढे ते लिहित नाही आहे, फक्त मी सांगते, एक्सप्लेन करते बघा काय आहे. देअरफोर काय असेल ते ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो हे काय आहे, काय रिप्रेझेंट करते, रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन हे आपलं रिप्रेझेंट करते. हां, लक्षात येते सगळ्यांचा. मग इथं बुकमध्ये अजून काय सांगलं आहे बघा, इथंपर्यंत आपण आलेलो आहे बरोबर आहे का, एच स्क्वेअर ही दोन सेपरेट इक्वेशन्स आपण सांगितली की एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू झिरो आणि दुसरं इक्वेशन इज इक्वल टू झिरो आपण घेतलं बरोबर आहे. मग पुढं आता ॲज बी इज नॉट इक्वल टू झिरो असताना वी कॅन राईट दीज इक्वेशन्स इन द फॉर्म, कोणत्या फॉर्ममध्ये, वाय इज इक्वल टू एम वन एक्स आणि वाय इज इक्वल टू एम टू एक्स, त्याच्या या फॉर्ममध्ये पण ही लिहू शकतो आहे आपण इक्वेशन्स. त्याच्यावरून आपल्याला एम वन आणि एम टूच्या व्हॅल्यूज मिळणार ना. एम वन काय मिळेल, मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवायडेड बाय बी येईल आणि एम टूचे इक्वेशन इथं फक्त रूटच्या अगोदर प्लस साईन मिळेल. वी ऑब्झर्व दॅट दीज लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. मग याच्यावरनं काय लक्षात येते की या ज्या लाईन्स आहेत त्या ओरिजिनमधून पास होणाऱ्या आहेत. हां, मग याच्यावरूनच आपण काय सांगणार, देअरफोर इक्वेशन ए देअरफोर इक्वेशन ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो हे जे इक्वेशन आहे काय रिप्रेझेंट करते, पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन इफ एच स्क्वेअर मायनस ए बी इज काय असेल, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू झिरो असेल. मग इथं जर रिमार्क आहे तो आपल्याला कधीतरी एक्झामसाठी लागतो आहे बघा, म्हणजे एक्झाम म्हणजे एम सी क्यूसाठी वगैरे कधीतरी. रिमार्कमध्ये काय सांगितलं आहे बघा की एच स्क्वेअर मायनस ए बी जर ग्रेटर दॅन झिरो असेल, एच स्क्वेअर मायनस ए बी जर ग्रेटर दॅन झिरो असेल देन लाईन रिप्रेझेंट काय म्हटलेलं आहे बघा, आर डिस्टिंक्ट म्हटलेलं आहे, त्या दोन लाईन काय असतील, वेगवेगळ्या असतील. आणि जर एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू जर झिरो असेल देन लाईन रिप्रेझेंट काय रिप्रेझेंट करणार आहेत, कोइन्सिडंट, म्हणजे त्या डिस्टिंक्ट म्हणजे वेगवेगळे असतील, कोइन्सिडंट म्हणजे पॅरलल असतील, लक्षात येते सगळ्यांच्या. आणि थर्ड काय सांगलं आहे बघा, एच स्क्वेअर मायनस ए बी जर लेस दॅन झिरो असेल तर डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स, म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए बी हा डिफरन्स जर आपल्याला झिरो लेस दॅन झिरो म्हणजे निगेटिव्ह जर मिळाला तर त्या लाईन पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करणार नाहीत, लक्षात येते सगळ्यांच्या. मग इथं पुढं आता अजून काय सांगितलं आहे, बी इज नॉट इक बी इक्वल टू झिरो असेल तर एक लाईन जी आहे ती वाय ॲक्सिसची मिळते, त्यामुळे त्याचा स्लोप आपण फाईंड करू शकत नाही आहे, हुज स्लोप इज नॉट डिफाईन म्हणावं लागेल, कारण वाय ॲक्सिसचा स्लोप आपल्याला काढता येणार नाही आहे. आणि पुढं काय सांगितलं आहे बघा, पाच नंबरच्या रिमार्कमध्ये एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन झिरो असताना आपण बी नॉट इक्वल टू झिरो घेतलं बरोबर आहे का. मग त्याच्यावरनं जे स्लोप आपण फाईंड केले एम वन आणि एम टू, मग त्या स्लोपची ॲडिशन किती सांगितलं बघा इथं, देअर सम इज पुढं दिलं आहे बघा, एम वन प्लस एम टू इज इक्वल टू स्लोपची ॲडिशन काय दिलेलं आहे, मायनस टू एच अपॉन बी दिलेलं आहे, लक्षात येते सगळ्यांच्या. स्लोपची ॲडिशन दोन लाईनच्या स्लोपची ॲडिशन एम वन प्लस एम टू इज इक्वल टू काय असेल, मायनस टू एच अपॉन बी असेल आणि त्यांचा प्रॉडक्ट जो आहे स्लोपचा प्रॉडक्ट हा लागणार आहे बरं का आपल्याला, एम वन इंटू एम टू इज इक्वल टू काय असणार आहे, ए अपॉन बी असेल. दोन स्लोपची ॲडिशन मायनस टू एच अपॉन बी आणि प्रॉडक्ट असेल ए अपॉन बी. हां, मग आता पुढे याच्यावरनं एक अजून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतले बघा इथं, पुढे द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एम हूज रूट्स आर एम वन अँड एम टू इज गिवन बाय, मग हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे एम वन आणि एम टूमधलं ते पुढे इथं कॉन्स्टंट घेतलं आहे बघा, बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस ए इज इक्वल टू झिरो इक्वेशन टू म्हटलं आहे बघा त्याला. ते जे इक्वेशन टू आहे त्याला काय म्हटलं जातं, ऑक्झिलरी इक्वेशन म्हटलं जातं. कशाचं ऑक्झिलरी इक्वेशन आहे, ते इक्वेशन वनचं म्हणजे पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट जे करतं त्याचं ऑक्झिलरी इक्वेशन आहे असं म्हटलं जातं. इक्वेशन कोणतं आहे ते, बी एम स्क्वेअर प्लस टू एच एम प्लस ए इज इक्वल टू झिरो आहे. हां, रूट्स ऑफ इक्वेशन टू आर स्लोप ऑफ लाईन म्हटलेलं आहे, म्हणजे इक्वेशन टूचे जे रूट आहेत ते आपण फाईंड केल्यावर मिळणारे दोन रूट जे असतील ते काय असतात, त्या लाईनचे स्लोप असतात, लक्षात येते सगळ्यांच्या. तर हा थेरम आहे, हा थेरम प्रूफसाठी विचारला जातो,
जर प्रूफसाठी काय थेरम विचारला जातो बघा, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री टू इन एक्स एंड वाय, कोणतं इक्वेशन आहे ते ए एक्स स्क्वेअर प्लस 2hx y + by² हे दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. आणि त्या दोन लाईन काय असणार आहेत, ओरिजिनमधून पास होणाऱ्या लाईन असतील, हे याच्यामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. लक्षात येते सगळ्यांच्या? मग एक्झाम्पल वगैरे आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया.